शहरात चोरी तसंच वाहनांची चोरी करणाऱ्या शबाब सय्यद खामोश छेडा आणि आकाश मार्के या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली आहे त्यांच्याकडून चार लाख छप्पन हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहरातील वाढत्या चोऱ्या आणि वाहन चोरीच्या चो गुन्ह्यांच्या चो पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाणेनगर पोलिसांना दिले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून परिणामकारक ग्रस्त आणि नागरिकांमध्ये जागरूकता सुरू केली होती यातच आठ मार्च दोन हजार एकवीस रोजी मार्केट परिसरात अग्निशमन केंद्रासमोर उभी केलेली एक रिक्षा चोरीस गेली होती या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकानं एका सीसीटीव्हीच्या आधारे नऊ मार्च रोजी शबाब हुसेन रिझवी सय्यद यास मुंब्रा इथून अटक केली सखोल चौकशीमध्ये त्यांना दोन रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही रिक्षा हस्तगत केल्यात अन्य एका घटनेत दोन मार्च रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकानं खामोश पोपटवाला छेडा याला आठ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडील चौकशीमध्ये चा त्यानं बेचाळीस हजारांची मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून ही मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे तर खार्टन रोड येथील एका चोरीच्या गुन्ह्यात आकाश मार्के याला उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकानं अटक केली त्याच्याकडून ऐंशी हजाराचं सोन्याचं ब्रेसलेट चाळीस हजाराची सोन्याची अंगठी असा एक लाख चौसष्ट हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे